अकोलेमधील लिंगदेव या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान लिंगेश्वराची यात्रा मोठ्या दिमाखात पार पडली आहे. या यात्रेतील मुख्य आकर्षण संगीत आखाडी बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे 4 ते 5 लाख भाविकांनी लिंगेश्वर देवाचं दर्शन घेतलंय. अकोले तालुक्यातील लिंगदेव या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने भगवान लिंगेश्वराचा यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलाय. या यात्रेमध्ये आदिवासी नृत्य, अश्वनृत्य, लेझिम पथक तसे विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केलेत. सुमारे 4 ते 5 लाख भाविकांनी यावेळी लिंगेश्वराचं दर्शन घेतलंय. या यात्रेमध्ये लक्ष वेधलं ते छत्रपती युवा प्रतिष्ठान आणि लिंगेश्वर प्रतिष्ठानच्या युवकांनी. या युवकांनी संपूर्ण यात्रेमध्ये लेख वाचवा, पाणी वाचवा, झाडे लावा, प्राणीमात्रांवर दया करा असे सामाजिक संदेश देऊन समाज प्रबोधन केलंय. तसेच छत्रपती युवा प्रतिष्ठानमार्फत यात्रेकरूंना थंड आणि शुद्ध पाण्याचे वाटप करण्यात आलं. प्रतिष्ठानमार्फत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचं वाटप, विविध वक्त्यांकडनं युवकांना मार्गदर्शन आदी कार्यक्रम हे युवक राबवत असतात. यात्रा संपन्न झाल्यानंतर संपूर्ण परिसराची साफसफाई देखील त्यांच्यामार्फत केली जाते. या कामी लिंगदेव गावातील सर्व ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्ट देखील सहभागी असतो. सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी गुढीपाडव्याची यात्रा अतिशय दिमाखात साजरी होत आहे. ह्या यात्रेसाठी लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट, त्यानंतर छत्रपती युवा प्रतिष्ठान व लिंगेश्वर युवा प्रतिष्ठान हे सर्व प्रतिष्ठान पणाला लावून अगदी जोमात काम करत आहे. सर्वांना ह्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर अकोले तालुक्यातील या लिंगदेव गावी सालाबादप्रमाणे याही वर्षी लिंगेश्वर महादेवाची यात्रा संपन्न होत आहे. या यात्रेमध्ये भव्य अश्वनृत्य स्पर्धा, आदिवासी कांबड नृत्य स्पर्धा, लेझिम स्पर्धा या स्पर्धांबरोबरच जंगी हंगामाचं आयोजन केलेलं आहे. या सर्व होत असताना, हे धार्मिक कार्यक्रम होत असतानाच एक सामाजिक समाजाप्रती काहीतरी बांधिलकी पाहिजे म्हणून छत्रपती युवा प्रतिष्ठान लिंगदेव, लिंगेश्वर युवा प्रतिष्ठान लिंगदेव आणि गावातील सर्व नवयुवक एकत्र येऊन येणाऱ्या सर्व भाविकांसाठी आणि पाहुण्यांसाठी मोफत शुद्ध पाण्याचा पुरवठा, तसेच लेख वाचवा, स्त्री भ्रूण हत्या, पाणी वाचवा, पशुपक्षी वाचवा आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यावर सामाजिक प्रबोधनही या यात्रेमध्ये केलं जात आहे. सचिन खरात, सी24 तास, अकोले.